देवाने पण काय रचना केली आहे ना, स्त्री पुरुष मिलनाशिवाय मूलच होऊ शकत नाही. पण नवनाथांचा जन्म स्त्री पासून झालाच नाही. काय अलक निरंजन, पुराण कथा किती मार्गदर्शक ठरतात ना. अलक निरंजन, मनातले गुंते सोडवायला किती मदत करतात. मला ते बाळ नकोय, नकोय ते बाळ. मला माझं बाळ हवंय, माझ्या हाडा मासाच. हे बघ आदिती, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं नाही म्हणण्याची वेळ निघून गेली आहे. चिंताक्रांत दिसताय. अहो अलक निरंजन म्हणा, नाथांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होऊन जाईल. आपला मेंदू डोसक्यात आहे तवर आहे. एकदा का गुडघ्यात गेला ना, पुढच्याच काही खरं नाही. अहो या दगडाच्या देवापेक्षा बेरोजगारासाठी रोजगार आणि उपाशी पोटासाठी अन्न हा खरा देव आहे. विकास नाही झाला तरी चालल, मंदिर हटणार नाही. तू नवनाथांचा बघतेस? हो. मला ना नवनाथांबद्दल ऐकायचंय, लिहायचंय. वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ संप्रदायातच आहे. अरे कसली मतीन, कसलं काय दगड आहे तो दगड, शेंदूर फासलेला दगड. हे देवबिवना अंधश्रद्धा आहे सगळं. न्या काय करायच ती करून आलो. काय केलंस? इकडे वायरा तिकडे करून आलो, गोतडा करून आलो. आता तो इंजिनियर खाच्या. अलक निरंजन, मिरेकल. जिथे गुरुदत्तांना मारणारी माणसं आहेत तिथे काहीही घडू शकतं. पूर्वीच्या काळी एका संशयापायी जिथं देवादिक्कांची सुद्धा सुटका झाली नाही, तिथं आपल्या सारख्यांचे संसार मोडायला कितीसा वेळ लागतो. न रोग न चिंता न भय, ओम गुरुदेव दत्त, नवनाथ तुम्हारा की जय. अलक निरंजन.